यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघूया. सिनेसृष्टीमध्ये काम करण्यासाठी अभिनय येणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं, मात्र अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी वेगळीच खंत मांडली आहे. सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी असल्यामुळे अनेकांना काम मिळत नसल्याचं मधुरा वेलणकर यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर सक्रिय नसल्यामुळे अनेक कलाकारांना निर्मात्यांनी काम देण्यास नकार दिल्याचं सुद्धा तिनं म्हटलेलं आहे. सकाळच्या प्रतिनिधी प्रणाली मोरे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही खंत व्यक्त केलेली आहे. अनेकदा सोशल मीडियावरती खूप फॉलोअर्स असणाऱ्या लोकांचे सिनेमे थिएटरमध्ये चालतात असं नाही. म्हणजे तुमचे जे फॉलोअर्स आहेत त्याचं कन्वर्जन तुम्हाला तिकीट काढून येणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत होतं असं नाही. त्यांना तेवढा वेळ फक्त घालवायचा असतो, ते पटापट बघतात, लाईक करतात, पुढे जातात, फॉलो करतात, पुढे जातात. त्यांना सिरियसली पण नाही घेता कामा, कारण शेवटी तुमचा जो धर्म आहे तो काम करण्याचा आहे. काही काही वेळेला मला खूप सॅड वाटतं किंवा अपसेट व्हायला होतं की अनेक उत्तम कलाकार असतात पण त्यांचे फॉलोअर्स कमी असतात म्हणून त्यांना कामं मिळत नाही. तर मला हे फार दुःखदायक घटना वाटते की टॅलेंट इज इम्पॉर्टंट का म्हणजे सजवणूक इम्पॉर्टंट आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अभिनेत्री मानसी नाईक आहेत. मानसी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिनयात फिल्म सिटीमध्ये किंवा फिल्म क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अभिनय, कसदार अभिनय महत्वाचा मानला जातोय, मात्र कुठेतरी हा ट्रेंड बदलताना वाटतोय, कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? डेफिनेटली खंत आहे, कारण आता मला ही सेम प्रॉब्लेम फेस करावा लागतोय. किती जास्त फॉलोअर्स आहेत ते ऑर्गॅनिक आहेत की ते नाही आहेत त्याच्यावरती काम मिळतं, आणि हे तितकंच खरं आहे. इनफॅक्ट आता इन्फ्लुएन्सर ऍक्टर्स पेक्षा मोठे झालेत. तुम्ही जर गणित कराल तर इंस्टाग्राम वरती कुठलाही साधा इन्फ्लुएन्सर तुम्ही पकडला जो आताच्या काळात मोठा झालाय, तो शाहरुख खान पेक्षाही मोठा झालाय, त्याला जास्त फॉलोअर्स आहेत. बरोबर. सो आय फेस द सेम प्रॉब्लेम. मानसीजी, मात्र एकंदरीत बघितलं तर आता या सगळ्यामध्ये जी शंका उपस्थित केली गेली किंवा जी खंत उपस्थित केली गेली मधुरा वेलणकर यांनी, की या सगळे जे फॉलोअर्स आहेत हे तिकीट काढून सिनेमा बघायला जातील असं नाही आहे, कारण त्याचं रूपांतर प्रेक्षकांमध्ये होईल असं पण नाही, मग हा क्रायटेरिया का लावला जातोय? पण मी असं म्हणेन की टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. काम देणारेच हे जर सुरू करतायत तर काम मागणारे पण हाच विचार करतील ना. त्यामुळे हा दोन्ही दृष्टिकोनाने जर विचार केला, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग जर केलं, तर दोन्ही गोष्टी या यु नो सटल वेनी होऊ शकतात. अँड आय सेड, मी पुन्हा तेच सांगते की ऑर्गॅनिक फॉलोअर्स किती आहेत हे जर सगळ्यांनी एक बसून काढलं तर आय एम सो शुअर की खूपशा जणांचे इनऑर्गॅनिक फॉलोअर्स बाहेर निघतील आणि तो आकडा कमी होत राहील. अगदी मानसीजी, धन्यवाद तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत दीपाली सय्यद सुद्धा आहेत, अभिनेत्री. दीपालीजी, आपण बघितलं की या सगळ्यामध्ये सगळ्याच अभिनेत्री आता खंत व्यक्त करताना दिसत आहेत. या सगळ्यामध्ये फॉलोअर्स कमी असल्यामुळे काम मिळत नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली, आणि यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? नेमकं असं झालं पाहिजे का? अभिनयापेक्षा फॉलोअर्सला महत्व दिलं गेलं पाहिजे का? नाही, ऍक्च्युली आता हे मला तर जस्ट कळलं की असा विषय आहे. मी तर कधी फॉलोअर्स किंवा ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घातलं नाहीये. माझे पण किती फॉलोअर्स आहेत किंवा किती आपला आकडा वाढतो हे मी बघितलेलं नाहीये. पण एवढं मला नक्की माहिती आहे की जो उत्कृष्ट अभिनय करणारा असतो किंवा कोणी कलाकार चांगला असतो, आणि मधुरा तर खूप चांगली कलाकार आहे, मी तिची खूप मोठी, मी स्वतः तिची फॅन आहे, त्यामुळे तिने हा विचार करू नये की फॉलोअर्स आपले कमी आहेत म्हणून आपल्याला काम नाही मिळत, असं नाहीये. तुम्ही जेवढं तुमचं पोटेन्शियल जास्त असेल, तुम्ही जेवढं तुम्ही मार्केटला येऊन काम करणं किंवा तुम्ही जेवढी मेहनत करतात तसं तुम्हाला ते फळ मिळत जातं, जसं कर्म करतात तसं तुम्हाला फळ मिळतं असं मला वाटतं. सो फॉलोअर्स हा विषय जो आहे हे आता सुरू झालाय, म्हणजे हे जे हा जो प्रकार आहे हे आता इंस्टाग्राम आल्यानंतर किंवा फेसबुक वगैरे आल्यानंतर हे फॉलोअर्स तुमचे किती आहेत, त्याच्यामुळे तुमचं काम तुम्ही जेव्हा काय करता आणि ते तुम्ही पोस्ट करता त्याच्यानंतर तुमचे फॉलोअर्स जेन्युइन वाढतात. ओके, म्हणजे दीपाली साहेबजी, मधुरा वेलणकर यांना ज्या गोष्टीचा सामना करावा लागला तसा तुमचा प्रसंग तुमच्यावर कधी आला का, की फॉलोअर्स कमी असल्यामुळे निर्माता दिग्दर्शकांनी काम नाकारले किंवा काय? नाही नाही, असं काही माझ्यावर कधी झालेलं नाहीये, कारण माझं मी एकाच फक्त गोष्टीवर अवलंबून नाही राहिले आणि वर्क वाईज मी माझ्या पद्धतीने जसं जसं करता आलं तसं मला तसं कधी फेस करता करावा लागला नाही. हे सगळं कसं असतं हे मी तेवढं माहिती आहे मला की ग्रुपिझम जास्त आहे,
इंडस्ट्रीमध्ये आणि ग्रुपिझम असल्यामुळे त्या ग्रुप वर्क वर वाईजच लोक काम करतात आणि त्या ग्रुपमध्ये ही माझी मैत्रीण ती माझी मैत्रीण म्हणून मग तो एक ग्रुप बनतो आणि त्यांनाच कामं घेतात आणि त्यांनाच घेऊन मोठं केलं जातं. हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोस्टली होतं आणि त्यामुळे माझं डोकं कधी त्या सगळ्या गोष्टीमध्ये गेलं नाही, कारण मी वेगळ्या पद्धतीने माझं पुढच्या काळामध्ये हे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर असलेले अभिनेते आणि कसदार अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्यामध्ये पुढच्या काळामध्ये म्हणजे कसदार अभिनेत्याला फॉलोअर्स असलेल्या अभिनेत्याचा सामना करावा लागेल असं वाटतंय तुम्हाला? हा एक काय म्हणतो आपण, कोल्ड वॉर सुरू होऊ शकते इंडस्ट्रीमध्ये? कोल्ड वॉर मला वाटतं हे ऑलरेडी चालू झालेलं आहे. की कधी कधी असं होतं की किती किती लोकांना मला असं वाटतं की जे नॉन कलाकार आहेत त्यांचे पण फॉलोअर्स मिलियनच्या वरती आहेत. 2-4 मिलियन असे तुम्हाला दिसतील जे नावाजलेले कलाकार नाही नसताना देखील त्यांच्याकडे एवढे फॉलोअर्स आहेत. पण त्यांचं मार्केटमध्ये काम चालू आहे कारण त्यांचा छोटा स्वतःचा जो प्लॅटफॉर्म आहे तो टीव्ही आहे. सगळ्यामध्ये निर्माता दिग्दर्शकांनी सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. दीपाली सय्यदजी धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं मधुरा वेलणकर यांनी खंत व्यक्त केलेली आहे सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीमध्ये आणि त्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झाली आहे. आपण थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहे. श्रेयस, एकीकडे कसलेले अभिनेते अभिनेत्री आणि दुसरीकडे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर असलेले अभिनेते आणि अभिनेत्री, या सगळ्यामध्ये आता अनेक चांगल्या अभिनेत्यांना किंवा अभिनेत्रींना काम मिळत नाही हीच खंत मधुरा वेलणकर यांनी स्वतः आलेल्या अनुभवातून व्यक्त केली आणि हा सेम अनुभव मानसी नाईक यांना सुद्धा आल्याचं मानसी यांनी सुद्धा आता साम टीव्हीशी बोलताना म्हटले. काय नेमकं चाललंय? अर्थात ही चर्चा अनेक दिवसांपासून रंगते, पण आता चर्चेला उत्तर मधुरा वेलणकर यांनी दिलंय संदीप, असंच म्हणावं लागेल. ई सकाळला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितलंय, कारण एकूणच जर आपण बघितलं गेलं तर फॉलोअर्स बघून आपल्याला कामं मिळत आहेत. जेवढे जास्त फॉलोअर्स तेवढे जास्त काम. आता ह्याच्यात दोन भाग आहेत. नेहमी आपण बघतो तर मराठी इंडस्ट्री कुठून रंगते, तर खऱ्या अर्थानं थिएटरमध्ये एक ॲक्टर जातो, थिएटरमध्ये काम करतो, एकांकिका करतो, मग तो प्रायोगिक रंगभूमीवर येतो, मग तो व्यावसायिक रंगभूमीवर येतो आणि मग तो सिनेमात काम करतो. पण आता असं ठरलं आहे की जेवढे फॉलोअर्स जेवढे जास्त आहेत तेवढं लवकर काम द्या, कारण तो जो व्यक्ती असतो, तो जो अभिनेता असतो, तो त्या सिनेमाचा प्रोमो त्याच्यावर टाकतो, मग तो सिनेमाचा प्रोमो बघितल्यानंतर लोक तो सिनेमा बघायला जातात. असं जो एक वेगळा ट्रेंड सुरू झाला आहे, जसं मानसीने सांगितलं की असा ट्रेंड जो आजपासून सुरू झाला आहे त्यापासून कामं हातातून गेली आहेत. अगोदर आपण नेहमी कॅम्प्स ऐकायचो, ह्याचा कॅम्प आहे, त्याचा कॅम्प आहे, पण आता सोशल मीडिया एक इंडिव्हिज्युअल कॅम्प जो तयार झाला आहे संदीप, तो कॅम्प हा तयार झालेला आहे. आणि या चर्चेला आता तोंड खऱ्या अर्थाने एक वक्तव्य मधुरा ह्यांनी दिलेलं आहे, कारण असं होतं आहे. त्यांच्या बाबतीत जरी झालं नसेल तरी अवतीभोवती होत आहे हे ते म्हणालेत. त्यामुळे एक वेगळा ट्रेंड निर्माण झाला आहे आणि ट्रेंड जो असतो तो फॉलो केला जातो, तो कधीही बंद होत नाही. आता हा ट्रेंड कधी संपेल त्याकडे लक्ष लागलं आहे, पण अनेक चर्चा अशा रंगल्या आहेत की हे एक गोष्ट आहे आणि ती स्थित या इंडस्ट्रीत आता निर्माण झाली आहे आणि ती मराठी इंडस्ट्री आता त्याला फेस करते आहे. संदीप, अगदी श्रेयस धन्यवाद तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आणि यानंतर आपल्यासोबत अक्षय चव्हाण आहे जे सोशल मीडिया एक्सपर्ट सुद्धा आहेत. अक्षय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फॉलोअर्सच्या मागे मानसी नाईक यांनी एक शंका उपस्थित केलेली आहे की हे फॉलोअर जर चेक केले तर किती ऑर्गॅनिक असतील आणि किती फेक असतील असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. काय सांगाल या सगळ्या एकंदरीत फॉलोअर्स आणि या सगळ्या ट्रेंडबद्दल? ऍक्च्युली हे खरं आहे की असे बरेच ऑर्गॅनिक असतात आणि बरेच फेक फॉलोअर्स देखील असतात, पण खरं सांगायचं तर आता तो ट्रेंड जर आपण विसरायचा प्रयत्न केला तर आता प्रमोशन जे आहे, लोक कोणाला जास्त बघताय त्यानुसारच फिल्म इंडस्ट्री सांगणार. कारण की प्रोड्युसर आणि जे बिझनेससाठी असतात, म्हणजे लाईक व्यावसायिक नाटकं आहेत किंवा व्यावसायिक सिनेमे आहेत, ते हाच विचार करणार की आमचा सिनेमा किती लोकांपर्यंत जास्त पोहोचेल. तर मग जे जास्त फॉलोअर्स ज्यांचे असणार तर ऑब्व्हियसली ते त्यांनाच पहिलं मार्गदर्शन करणार किंवा पहिलंच त्यांना घेणार ते लोक. त्याच्यामुळे आता सध्या असा ट्रेंड चाललेला आहे, तर कुठेतरी हे चुकीचं देखील आहे दोन्ही बाजूनी आपण विचार केला तर, की जे खऱ्या अर्थाने नाटकाच्या थ्रू आलेले आहेत, नाटकाच्या माध्यमातून आलेले आहेत, त्यांचा स्ट्रगल खूप मोठा आहे. असं नाही की 15 सेकंदाची व्हिडिओ करून आपण मोठे होतो, पण तिथे देखील आपण विचार करणं गरजेचं आहे की जे नाटकाच्या माध्यमातून येतात आणि प्रत्येकाला समान अधिकार देणं हे देखील महत्त्वाचं आहे. अगदी धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेले आहे संपूर्ण, आणि तुम्ही सामशी बोललास आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपण बघितलं अक्षय चव्हाण आपल्या सोबत होते.